मंडळी स्वागत आहे तुमचं नातमाचा बैलगाडा या चॅनेलवर. तर मंडळी, आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दुलोंकी धडकन आपला नवम हिंदकेसरी बाकासूर सोलापूर येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत पार पडत आहे. येथे दाखल झाला आहे. आपल्या बाकासूरचा पायरा हा कॉकटेलसोबत आहे. आता मंडळी, कॉकटेल आणि बाकासूर ह्या मैदानात गटाला पळाले. मंडळी, बाकासूर आणि कॉकटेल या दोघांच्या गाडीवर ऑब्जेक्शन घेतले. नेमका काय प्रकार घडलाय गटामध्ये, चला पाहूया. आणि मंडळी, अंतिम निकाल आपण पाहणार आहे, समालोचक काय म्हणतात ते. त्याआधी मंडळी, आपले चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, बाकासूर आणि कॉकटेल हे गट क्रमांक 17 आणि तास क्रमांक 3 होते. ह्या गटामध्ये काटाक्कीर अशी लढत झाली आणि या लढतीचा निकाल सामना देण्यात आला होता. पण कालांतराने बाकासूरच्या गाडीवर ऑब्जेक्शन घेतले. मंडळी, मैदानात खूप पब्लिक असल्याने कॅमेऱ्यात काही दिसत नव्हते, निकाल दिसत नव्हता सविस्तर. त्यामुळे मंडळी निकाल पुन्हा पेंडिंग ठेवला होता. मंडळी, तुम्ही अंतिम निकाल ऐकू शकता. गट नंबर 17 खालच्या कॅमेऱ्याची शूटिंग उपलब्ध नसल्यामुळे कॅमेऱ्यावरती शूटिंग ज्यांचं ऑब्जेक्शन होत समक्ष बघून, बरोबर तुमच्या समक्ष बघून तुमची खात्री करून निकाल असा होतोय की पंचांनी निकाल दिला बरोबरीचा. तो बरोबर तुम्हाला दोन्ही गाड्या समान सेमीसाठी पात्र दिलेले निकाल बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. धन्यवाद. तुमचं जे चला आबांचा निर्णय या ठिकाणी अंतिम. एक मिनिट, जे ऑब्जेक्शन घेणाऱ्यांचं जे म्हणणं होतं की बाबा आमची एकच गाडी बसलेली आहे, त्याबद्दल साईड दोन्ही कॅमेऱ्याची शूटिंग उपलब्ध नव्हती इतक्या, परंतु ड्रोनची शूटिंग आता उपलब्ध झालेली असताना समक्ष गाडी मालकाला दाखवून तो निर्णय घेतलेला आहे असा मी किंवा पंचांनी पहिला बरोबरीचा निकाल दिला होता, त्यांनी उघड्या डोळ्यांनी दिला होता, त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता निकाल, तरी पण तो बरोबर दिला होता. अशा प्रकारे मंडळी, पंचांनी आणि समालोचकांनी पंचांनी सर्व व्हिडिओ ड्रोनच्या सहाय्याने पाहून निर्णय दिला. बाकासूरच्या गाडीला हा निकाल दिला. तर मंडळी, बाकासूर आपला गटाला कसा पळाला हे